जय महाराष्ट्र। मी आशुतोष पाटील। आजच्या आपल्या बातमी आणि बरच काही मध्ये एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत। जेट एअरवेजच्या एका क्रू मेंबरच्या क्षुल्लक चुकीमुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता। विमानातील क्रू मेंबर हवेचा दाब नियंत्रित करणारा स्विच सुरू करण्यास विसरला आणि त्यामुळे 30 ते 35 प्रवाशांच्या नाकातून रक्त येऊ लागलं आणि एकच खळबळ उडाली। या घटनेनंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। ज्या प्रवाशांच्या नाकातोंडातून रक्त यायला लागलं तसंच ज्यांना श्वसनाचा त्रास व्हायला लागला त्यांना विमानतळावरच्या रुग्णालयात दाखल केलं। ज्या क्रू मेंबरच्या चुकीमुळे ही घटना घडली त्यांची चौकशी सुरू आहे। या घटनेत कोणत्याही प्रवाशाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण, क्रू मेंबर कोण, एवढी मोठी चूक होऊच कशी शकते असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि यावरच आहे आजची आपली बातमी आणि बरच काय। जेट एअरवेजच्या विमानात घडलेल्या घटनेवर नजर टाकूयात एक ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई जयपूर विमानानं सकाळी 5:53 उड्डाण केलं। टेक ऑफच्या वेळी विमानातला हवेचा दाब नियंत्रित करणारं जे बटन असतं ते स्विच ऑफ राहिलं। या बटनाचा स्विच ऑन करण्यासाठी केबिन क्रू विसरला। विमानातील 166 प्रवाशांपैकी 30 प्रवाशांच्या नाकातोंडातून रक्तस्राव सुरू झाला। काही लोकांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला। काहींना मळमळेसारखं व्हायला लागलं। त्यामुळे विमान पुन्हा माघारी वळवलं आणि मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत आणि दोषी असलेल्या क्रू मेंबर्सवर निलंबनाची कारवाई झाली। भारतीय विमान संस्थांबाबत अनेकदा आगपाखड होत असते। कधी कधी योग्य जेवण न मिळाल्यामुळे तर कधी विमान सेवा वेळेच्या उशिरा पोहोचल्यामुळे भारतीय विमान संस्था नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकतात। अशीच एक घटना घडली आहे मुंबईच्या जयपूरला जाणाऱ्या विमानात। नक्की काय आहे प्रकरण हे पाहूयात, आमचा स्पेशल रिपोर्ट पहा। ही दृश्य बघताय, ही दृश्य आहेत फायनल डेस्टिनेशन या हॉलिवूड पटाची। पण चित्रपटातली ही दृश्य प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली ती जेट एअरवेजच्या प्रवाशांना। एका केबिन क्रूच्या क्षुल्लक चुकीमुळं हा धक्कादायक अनुभव मुंबई जयपूर प्रवासा दरम्यान आला। विमानानं जयपूरसाठी टेक ऑफ घेतला खरा, पण विमानातील हवेचा दाब नियंत्रित करण्याचा स्विच ऑन करायला केबिन क्रू विसरला आणि पुढचं रामायण घडलं। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। अनेक प्रवाशांच्या नाकात तोंडातून रक्त वाहू लागलं तर काहींना डोकेदुखीचा त्रास व्हायला लागला, त्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। अनेक प्रवाशांना विमानतळावरील दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। हम लोग बॉम्बे जब जयपुर सफर कर रहे थे अचानक धुआं वगैरह का मार्ग नीचे आ गया, हमको मालूम नहीं पड़ा कैसा क्या हुआ करके। इधर कोई व्यवस्था नहीं, हम लाइब्रेरी पेशेंट नहीं, ना नाश्ता है कुछ है, कोई पूछता नहीं, ना कोई डॉक्टर है। तो जेट एयरवेज का इतना खराब, जेट एयरवेज का इतना खराब ही है। फ्लाइट में और पीयूष गोयल जी को मैं ये बताना चाहता हूँ जो जेट एयरवेज के चेयरपर्सन है कि इसकी स्थिति लोकल ट्रेन से भी खराब है। बॉम्बे की कोई अटेंशन नहीं है, कोई इन्फॉर्मेशन नहीं है, कोई अपडेशन नहीं है, किसी भी तरह का कोई भी सपोर्ट सिस्टम पूरी फ्लाइट में लैंड करने के पहले भी नहीं था और लैंड करने के बाद में भी नहीं था। डॉक्टर तक अपेरेंट में नहीं थे, लोग नहीं पहचान पा रहे थे डॉक्टर कौन है। जो सीवियर पेन से परेशान है और दुखी है उसको भी नहीं मालूम पड़ रहा डॉक्टर कौन अवेलेबल। डॉक्टर भी अपेरेंट में नहीं था, वो पैकिंग बनाना आए वैसे डॉक्टर थे वहाँ पे। हम परेशान है, हमको जाना है तो हमको उड़ा रहे नहीं है, काफी टाइम बस डिले पे डिले करते जा रहे, बता रहे कुछ भी नहीं। सुबह से बैठे अभी तक कुछ सब भी नहीं किए हम लोग, सब पैसेंजर ऐसे ही बैठे। या घटनेची डीजीसीए ने गंभीर दखल घेतली आहे। या विमानात 166 प्रवासी होते।
ही घटना गंभीर आहे आणि ज्या अधिकाऱ्यांकडून ही चूक घडली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एव्हिएशन एक्सपर्ट ने दिली आहे. नॉर्मल प्रोसेस है, उसमें तो ये ब्लीड स्विच जो है ऑन होना चाहिए, पर किसी कारण से अगर सपोज रनवे छोटा है या बाहर टेम्परेचर बहुत ज्यादा है उसकी वजह से ब्लीड ऑफ करके टेक ऑफ करने का प्रोसेस है. पर होता क्या है कि वो टेक ऑफ करने के बाद इमीडिएटली जो है इसको ऑन करने का भी एक चेक पॉइंट है. तो इसलिए क्या किया हुआ है कि चूंकि ये प्रोसेस अवेलेबल है इसलिए नॉर्मल केस में आप इसको ऑन रखते हैं, पर तब भी टेक ऑफ बाद भी इसको आप चेक करते हैं कि ब्लीड ऑन है कि नहीं. क्योंकि जैसे आप 8000 फीट क्रॉस करेंगे आपका प्रेशर ड्रॉप आएगा, तो उसकी वजह से जो है लोगों को परेशानी होगी और उसकी वजह से जो है ऑक्सीजन की जरूरत पड़ेगी और मास्क निकल जाएंगे. आपका प्रेशर सिस्टम काम नहीं करता है तो जो बच्चे होते हैं, छोटे बच्चे होते हैं या वृद्ध जो बुढ़े लोग होते हैं इनको काफ़ी परेशानी होती है सांस लेने में, या जिनको अस्थमा हो उनको सांस लेने में परेशानी होगी, जिनका हाई ब्लड प्रेशर की प्रॉब्लम है उन लोगों को जो है ब्लीडिंग हो सकती है, सीवियर ब्लीडिंग हो सकती है, हेमरेज हो सकता है. क्रू मेंबरना हटवण्याची कारवाई झाली असली तरी फक्त एक स्विच ऑन करायला विसरल्याने शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात आले होते, त्यामुळे वाढत्या हवाई वाहतूक क्षेत्रासाठी ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. जय महाराष्ट्रसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई. अतिशय धक्कादायक घटना होती, विमान उंचीवर असताना अचानक प्रवाशांच्या नाकातोंडातून रक्त यायला लागलं, आधी कळेना काय झालं. अचानक इमर्जन्सी मध्ये जसे ऑक्सिजन मास्क खाली येतात तेव्हा सगळ्यांना मास्क खाली आले, प्रवाशांना आपण बघितलं मास्क लावलेले होते. नितीन जाधव या क्षेत्रातले जाणकार, माजी अधिकारी, हवाई वाहतूक क्षेत्रातले जाणकार आपल्यासोबत जोडले गेले आहेत. नितीन, काय घटना होती ही आणि काय प्रसंग ओढवा होता जरा तुमच्याकडून आम्हाला ऐकायचं आहे. नमस्कार आशुतोष. नमस्कार. अच्छा, असं आहे की आजची जी घटना आहे ती मला आता 81 पासून मी म्हणजे 35-36 वर्षातली एक दुःखदायक घटना मी म्हणू शकतो की पायलट्सनी एक विसरायला हे नको पाहिजे की त्याच्याकडे एक चेकलिस्ट असते. बरोबर. तो ज्या फ्लाईट मध्ये प्रथम बसतो चेकलिस्ट को पायलट आणि पायलट त्याला म्हणतात, को पायलटला P2 म्हणतात आणि जो मेन पायलट असतो कमांडरला त्याला P1 म्हणतात. P1 हा त्याला पूर्ण मुख्य असतो, अधिकारी असतो, त्यावेळेस त्या पूर्ण फ्लाईटचे क्रू इन्चार्ज, पॅसेंजर्स आणि त्याचा तो इन्चार्ज असतो. आणि तो चेकलिस्ट पर्यंत तुम्ही चेक 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 हे चालू केल्यानंतर 77 बोईंग जी आहे, जे 700 या 900 मॅक्स असेल नवीन, त्याच्या वरच्या बाजूला जे आपले बटन्स असतात त्याच्या उजव्या कोपऱ्यात हे बटन असतं, त्यांनी सर्वप्रथम चालू आहे की नाही ते बघितलं पाहिजे सर्वप्रथम. आणि मला ह्याच्याकडून ही सर्व चुकी मी एकदम शाश्वतीने सांगतो की ऍज अ पॅसेंजरच्या वतीने मी बोलू शकतो. भले मी एम्प्लॉईजचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, फेडरेशनचा जनरल सेक्रेटरी आहे, युनियनचा आहे, सगळं काय आहे, पण शेवटी आम्ही कशाला होतो, वी आर अ सर्व्हिस प्रोव्हायडर. आम्ही सर्व्हिस पॅसेंजरची ही आम्ही सर्व्हिस द्यायला हवं. आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जी कंट्रोलिंग करते सगळ्या एअरपोर्टवर, त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे, त्यांचं ब्रीदवाक्य आहे की सुरक्षा सहित सेवा. बरोबर. त्यांना अनुषंगाने मी सांगू इच्छितो की इथे P1 आणि P2 हे दोघेही ह्याला जबाबदार आहेत. बरोबर. फक्त क्रूची एकच चुकी झाली की जो पूर्णपणे त्यांनी नंतर पॅसेंजरात सामावले, चांगली गोष्ट सर, सर्वात चांगली अभिमानाने सांगतो, त्यांनी मदत केली. पण एक फ्रिक्वेंट फ्लायर जो असतो, जो माझ्यासारखा थोडा श्वासाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याला समजायला पाहिजे की इथे तुमचं केबिन कॉम्प्रेस झालेलं नाहीये. कॉम्प्रेस म्हणजे काय असतं, 5000 ते 8000 ते 10000 वर जेव्हा फ्लाईट जातं तेव्हा ऑक्सिजन तो बाहेर जाऊ नये म्हणून त्याला कॉम्प्रेस हा शब्द वापरतात. बरं. कारण त्यानंतर ऑक्सिजन कमी कमी होत जातो, जसं आपण उंचीवर जातो तसं ऑक्सिजन वरचं प्रेशर कमी होतं आणि माणसाला ऑक्सिजन कमी उपलब्ध राहतो आणि त्यामुळे श्वसनाला त्रास होतो. त्यामुळे जेव्हा आपलं विमान वरती जातं तेव्हा जे प्रेशर जमिनीवर असताना जे ऑक्सिजनचं होतं, ज्या प्रेशरमुळे आपल्याला श्वास घेता येतो, तेवढंच प्रेशर आपल्याला वरती गेल्यानंतर, उंच गेल्यानंतर सुद्धा राहिलं पाहिजे. हे या स्विचचं काम असतं, याला ब्लेडर स्विच असंही म्हणतात. नितीनजी, आपल्या सोबत विपुल सक्सेना, माजी पायलट, हे देखील जोडले गेले आहेत. आम्ही तुमच्याबरोबर जोडले जातोच आहोत, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा. आपण विपुल सक्सेना यांच्याकडे जाऊया. विपुलजी, ये कितना बड़ा हादसा हो सकता था अगर ये और ऊंचाई पे जाता था विमान, हवाई जहाज, तो कितनी बड़ी दुर्घटना हो सकती थी?
सी ये जो जहाज में प्रॉब्लम हुआ है, जो ब्लीड इसने पायलट ने ऑन नहीं किया, तो जैसे ही जहाज 8,000 फीट के ऊपर जाएगा तो जो उसमें ऑटोमेटिक सिस्टम उसके अनुसार वो सेंस करेगा कि कैबिन में प्रेशराइजेशन फेल हुआ है या लॉस हुआ है, तो ऑटोमेटिकली ऑक्सीजन के मास्क गिर गए। पर ये जो ऑक्सीजन होती है अवेलेबल पैसेंजर्स के लिए वो केवल 15 मिनट के आसपास के लिए ही अवेलेबल होती है। ओके okay. इसलिए जो है पायलट को कुछ भी करके विद इन 15 मिनट्स उसको 8,000 फीट के नीचे लाना पड़ता है, और फिर जहां भी लैंड जल्दी से लैंड कर सके वो कर सकता है। विपुल जी, इस तरह की घटना अभी आपने देखी है, इतने सालों का आपका एक्सपीरियंस है इसमें? नहीं, बहुत रेयर घटना है, घटनाएं हुई है, पर वो माल फंक्शन, टेक्निकल माल फंक्शन की वजह से हुई है, पर पायलट के एरर की मैंने घटना तो कभी सुनी नहीं है कि पायलट से कभी ऐसी कुछ गलती हुई हो, पर टेक्निकल एरर जरूर हो जाती कई बार, वो जरूर हुआ है। लेकिन विपुल जी, एक सीधा सवाल है कि अगर ये इतनी जरूरी अगर ये चीज है, इतनी इम्पोर्टेंट अगर ये बटन होता है, तो ये मैनुअल क्यों रखा गया है, ये ऑटोमेटिक क्यों नहीं होता? जैसे अल्टीट्यूड हाई हो जाता है ये सिस्टम ऑटोमेटिक ऑन होनी चाहिए जी। नहीं, इसमें क्या है कि ये जो ब्लीड का स्विच है वो इसलिए है कि इंजन से ही हम इसका टैपिंग लेते हैं और उसके थ्रू ही आपका प्रेशर सिस्टम काम करता है। अभी होता क्या है कि कई जगह ऐसा होता है रनवे छोटा हो या कई आप हाई टेम्परेचर वाले एयरपोर्ट पर अगर आप टेक ऑफ कर रहे हैं तो कई बार आपको लगता है कि जो थ्रस्ट नॉर्मली चाहिए होती है उससे ज्यादा थ्रस्ट की जरूरत है एयरक्राफ्ट को टेक ऑफ करने के लिए। उस समय अगर आपको एक्स्ट्रा थ्रस्ट चाहिए तो इस ब्लीड को ऑफ करके और वो इंजन के जो एक्स्ट्रा पावर जो ये लोग लेते हैं और टेक ऑफ करने के बाद इसको वापस से ऑन कर देते ताकि वापस से आपका प्रेशर सिस्टम काम करना शुरू कर दे। अच्छा, तो इसलिए ये फैसिलिटी दी गई है। पर बॉम्बे से टेक ऑफ करने के पहले ये क्यों पायलट ने ऑफ किया, ये एक बहुत बड़ी गलती है। दूसरी बात क्या है कि चूंकि ये फैसिलिटी दी हुई है तब भी भले आपने इसको ऑन या ऑफ किया है चाहे नहीं किया है, टेक ऑफ के बाद जो है पायलट को वो चेक करने का एक प्रोसीजर है कि भाई ब्लीड जो स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर जो है वो इस जगह पे फॉलो नहीं की गई है, सीधा सीधा दिखाई दे रहा है। विपुल जी, आपसे बातें जारी रहेंगे, नितिन पण आपल्या सोबत आहेत, दोघांशी आपण जोडले राहणार आहोत। छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर आणखीन काही खुलासे आपण करून घेणार आहोत, कुठे जाऊ नका। आज मुंबईहून उड्डाण झालेल्या जवळजवळ 166 जणांची हवा गुल झाली होती। नितीन जाधव, मी तुमच्याकडे परत येतोय, ही फार मोठी घटना आहे, मोठा अपघात होता वाचला, केवळ 30 जणांच्या नाकातून रक्त यायला लागलं आणि हे थोडक्यात निभावलं असं म्हणायला लागेल। आता एन्क्वायरी कशा प्रकारे होणार या संपूर्ण गोष्टीची? आता याच्या असतं एक तर DGCA इन्क्वायरी एक अथॉरिटी आहे की चुकी ऍक्च्युली कशी झाली, काय वगैरे कसं झालं, पिवन चेकलिस्ट का चेक केली नाही त्यांनी, हे सगळे प्रकार आहेत। पण साहेब, शेळी जाते जीवानाची आणि खाणारा म्हणतो वातड खाणार, असा हा सगळा प्रकार आहे साहेब। की एक आता त्याचा किती एक्सपिरियन्स आहे त्या पायलटचा, किती ह्याच्यामध्ये सर्व कायमच बहिरेपणा लोकांना येऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो, काही पण ज्याला ज्याचं हृदय वीक आहे, कान वीक आहे, त्याला हा सगळा प्रकार होऊ शकत होता। आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की एक अलार्म असतो की बाबा तुम्हाला समजायला पाहिजे, क्रूला समजायला पाहिजे, श्वासोच्छवास कमी होतोय किंवा चिल्ड कमी, हे सगळे प्रकार सगळेच मस्तीमध्ये, म्हणजे हे या विषयाला माझ्या 36 वर्षाला प्रथम अनुभव आहे की हे जेट एअरवेज सारख्या एवढ्या एकदम 25 वर्ष जुनी कंपनी आहे, एक तर अशी आपत्ती जेटवर फायनान्शियल आहे आणि त्यात असे जर काही प्रकार होत असतील। नितीनजी, म्हणजे तुम्ही इतक्या वर्ष मुंबईमध्ये तुम्ही तुमची सेवा केली आहे, मुंबईच्या तुमच्या या करिअरमध्ये अशा प्रकारे पहिल्यांदा ही घटना घडली? 100% साहेब, पहिली अशा टाईपची ही प्रथमच घटना आहे। विसरणं म्हणजे काय साहेब, विसरणं म्हणजे चुकीचा फार मोठा, अच्छा ह्याच्यामध्ये सर्वात मोठं तुम्हाला सांगतो एक फार मोठा घोटा, त्यांनी आता मी पायलटचं ऐकत होतो की त्याच्या 15 मिनिटं तो ऑक्सिजन राहू शकतो कबूल आहे, पण जेव्हा त्याला तो रूट 35,000 40,000 किंवा
त्याला 8000 लो आणायचं असतं तर रूट हवेतले क्रूट त्याला ATC कंट्रोल करत असते. स्वतःच्या मनाने जाणतो तर खालच्या रूटनी पास होणारे इंटरनॅशनल फ्लाईट पण पास होत असतात तर तिथे पण अपघात होऊ शकतो. तो स्वतःच्या मनाने फ्लाईट खाली आणू शकत नाही साहेब. बरं, म्हणजे यांनी ना केवळ स्वतःच्या फ्लाईट मधले प्रवासी परंतु दुसऱ्या फ्लाईटला देखील यांनी धोक्यात आणलं होतं अशा प्रकारच्या यांच्या वर्तनाने. अतिशय मोठी गोष्ट आहे. म्हणजे 166 जणांच्या जीवाचं तर बरं वाईट झालं असतंच, त्या व्यतिरिक्त समजा दुसऱ्या कुठल्या नागरी एरियामध्ये किंवा तुम्हाला इमर्जन्सी लँडिंग शक्य झालं नसतं तर काय झालं असतं, हा देखील पुढचा प्रश्न आहे. अनेक जण आपण बघतो की विमानामध्ये टेक ऑफ आणि लँडिंग घेताना सुद्धा साधी गोष्ट असते, आपला साधा अनुभव असतो, कानात दडे बसतात, जे एअर प्रेशर जे कमी जास्ती होत असतं त्यासाठी हा स्विच असतो. म्हणजे तुमच्या माझ्या श्वासाशी संबंध असलेली गोष्ट आहे ती गोष्ट हा विसरतोय. ह्या पायलटवर काय कारवाई होऊ शकते? कारवाई म्हणजे ऍज पर DGCA रुल्स प्रमाणे त्याची इन्क्वायरी होईल आणि तुमचे जर का त्याचे FI असेल त्यात कलम काय लावलेत आणि पर्सनल त्याच्यामध्ये कोणाला इजा झालेली असेल आणि पर्सनल त्या 30 जणांपैकी कोणी या 40 जणांपैकी इतर कोणी पॅसेंजर त्याच्यावर जे कलम लावतील तर ते मनुष्यवधापर्यंत हा गुन्हा जाऊ शकतो साहेब. आता हे डिपेंड आहे त्या पॅसेंजर्स वरती. बरं, पण पॅसेंजर्सना जवळच्या पार्ल्याच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते, त्यातल्या काही जणांना सोडून पण देण्यात आलेलं आहे. तसं काही गंभीर घटना सुदैवाने घडल्याची अजून तरी बातमी नाहीये. आपण परत जाऊया विपुलजींकडे. विपुलजी, इस तरह की पायलट की ये ह्यूमन एरर है, उसकी कीमत आज लोगों को चुकानी पड़ी. लेकिन और एक बात सामने आई, जब ये घटना हुई लोगों को पता नहीं चल रहा था कौन डॉक्टर उनको अटेंड कर रहे हैं. डॉक्टर एप्रन में नहीं थे, लोग अटेंड कर रहे थे लेकिन पता नहीं चल रहा था किसके पास जाए. ये कैसे हो सकता है? मतलब इस तरह का डिजास्टर हैंडल करने की कोई यंत्रणा हमारे पास नहीं है. बिल्कुल सही बात है. ये एक बहुत बड़ा प्रश्न चिन्ह उठाता है. मुंबई एयरपोर्ट अथॉरिटी लिमिटेड मियाल जो है, जो कि ऑपरेटर है मुंबई एयरपोर्ट का, उनकी जिम्मेदारी है कि वो हमेशा उनके पास इमरजेंसी को हैंडल करने के लिए सारी सुविधाएं होनी चाहिए. तो इस घटना ने उसको भी बहुत बड़ा एक्सपोज किया है कि मुंबई एयरपोर्ट पर जो इमरजेंसी हैंडल करने की सुविधाएं हैं उनकी हालत बहुत खस्ता है. और मैं समझता हूँ कि उसके ऊपर इंक्वायरी होनी चाहिए और बड़ा एक्शन होना चाहिए. एकदम सही कहा आपने कि मुंबई एयरपोर्ट ची जी अशा प्रकारे डिजास्टर कंट्रोल करण्याची यंत्रणा आहे त्या यंत्रणेतल्या चुका देखील या निमित्ताने समोर आल्यात. आता DGCA ची एन्क्वायरी होते. ज्या केबिन क्रूच्या चुकीमुळे घटना झाली त्यांचं निलंबन केलंय. एन्क्वायरी होईपर्यंत त्यांना कुठलंही उड्डाण करता येणार नाही. पण एवढ्याने हा प्रश्न सुटत नाहीये. या प्रकारामुळे मुंबई एअरपोर्टच्या देखील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे. जर त्या एका प्रवाशाची प्रतिक्रिया ऐकली की जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्यांना बराच वेळ अटेंड नव्हतं केलं. प्रवाशांना साध्या बेसिक गोष्टी सर्व करायच्या असतात, त्या करण्यात आलं नाहीये. झालं असं की हवाई वाहतुकीची भारतामधला हवाई वाहतूक जी वाढत चालली आहे, प्रवासी संख्या वाढते, कॉम्पिटिशन वाढते आणि तिकीटं स्वस्त करण्यासाठी अनेक सेवा सुविधा ज्या पूर्वी मोफत दिल्या जायच्या त्या कमी केल्या जात आहेत. आणि एक प्रश्न असाही उभा राहतो की प्रवासी संख्या वाढवण्यासाठी आणि कॉम्पिटिशनच्या पायी ह्या अशा प्रकारे कॉम्प्रोमाइज होत आहेत का, हा देखील प्रश्न आता विचारला जाईल. एक छोटासा ब्रेक परत आपण इथे घेतोय. पुन्हा आपण जोडले जाणार त्या दोन्ही तज्ञांशी. कुठेही जाऊ नका. एकशे 166 प्रवाशांचे प्राण कंठाशी आले होते. मी परत येतो नितीन जाधव यांच्याकडे. नितीनजी, शेवटची 2 मिनिटात आपल्याकडे. आता यापुढे काय लोकांना धडा मिळेल? खरं म्हणजे आता पुढचा वाहतुकीचा सीझन असतो, ट्रॅव्हलचा सीझन असतो, दिवाळी, ख्रिसमस या सीझनसाठीची बुकिंग आता सुरू आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम या घटनेमुळे निश्चित होईल. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, याच्यामध्ये मी एकच सांगू इच्छितो, जेवढ्या एअरलाईन्स कंपन्या आहेत त्यांनी जे आपले कर्मचारी आहेत त्यांना प्रॉपर डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही हा वर्ड वापरला त्यांना कळवावं आणि त्यांना अलर्ट करावं की एक सुंदर एअर होस्टेस पाहिजे असं नको असावी. एक चतुर असावी, वेळेला त्यांनी उपयोग करून घ्यावा. आणि सेकंड थिंग असं आहे की हवाई वाहतुकीबाबत लोकांचं कल्पना आहे की वाढते वेगाने. आज मुंबईहून 996 म्हणजे
पर डे एक दीड मिनिटा एक फ्लाइट उड़ता है, दीड मिनट एक एक फ्लाइट मुंबई उड़त एवढी विमानांची संख्या इथे वाढली आणि अशा प्रकारची जर घटना घडली तर त्यामुळे निश्चितच प्रवाशांच्या मनात एक भीतीचं वातावरण येऊ शकतं। विपुलजी, नितीनजी, धन्यवाद तुम्ही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल। हवाई वाहतुकीचा हा एक मोठा अपघात आज होता होता वाचला, वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश दिले आहेत, चौकशी लवकरात लवकर व्हावी, यातलं सत्य समोर यावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे, पण एक मात्र नक्की की एका माणसाच्या चुकीमुळे झालेली ही गोष्ट होती हे तर स्पष्ट आहे। आता या प्रवाशांना काय याची नुकसान भरपाई मिळणार हे देखील महत्त्वाचं आहे। बातमी आणि बरस काय मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।